हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ सविता मी प्रतिभावीरा रविंद्र सिंह माळी उपहा सेंटर गोराई बोरिवली पश्चिम मी माझ्या मुलाबाबतचा एक अनुभव सांगत आहे। म्हणजे माझ्या मुलाचा जन्म 24 जून 2008 रोजी झाला। पुढे मी तो अनुभव सांगितला पण ते सांगायचं राहून गेलं की 2008चा त्याचा जन्म आहे, आता 14 वर्षाचा पूर्ण होईल तो। पण काय झालं, जेव्हा मी आजारी होते म्हणजे मला मध्येच 2019 मेमध्ये मला थोडा त्रास म्हणजे मला त्रास काहीच नव्हता, पण थोडीकडे गाठ आलेली होती आणि गाठ आलेली होती। 2-3 डॉक्टरांना दाखवलं, दादाने पाठवल्यावर काहीच नाही असं बोलले। रिपोर्ट काढला तर निगेटिव्हच आला। त्याच्या 2-3 महिन्यानंतर ती गाठ मोठी होत गेली। मग आम्ही दादांना दाखवलं मग दादा बोलले का ह्याचं बायोप्सी करून घ्या। बायोप्सी केली, सगळीकडे सिटी स्कॅन वगैरे केलं तर त्या गाठीमध्ये थोडा लोअर लिम्फोमा निघाला। आणि त्या लिम्फोमासाठी दादांकडे सगळं आम्ही घेत होते। दादानेच आम्हाला हिंदुजामध्ये पाठवलेलं होतं हॉस्पिटलला। डॉक्टर पडते म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर स्वतःने कन्सल्ट करून मला पाठवलं होतं तिकडे। ती माझी ट्रीटमेंट चालू होती। ट्रीटमेंट चालू असताना मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं। मला तिथे रात्रभर राहायला लागायचं। माझे मिस्टर मला रात्री ठेवून दुसरं कोणाला तरी रेडिओला ठेवून येऊन राहायचे घरी। माझा मुलगा शाळेत जात होता त्यावेळी, शाळा चालू होती त्याची शाळा। तर तो मला घ्यायला ते 7 वाजता आले की ते काय करायचं, त्याला आंघोळ वगैरे करायची आणि शाळेत पाठवायची व्हॅनमध्ये। त्या दिवशी काय झालं, ते मला घ्यायला आले म्हणजे मोहरमची सुट्टी होती, माझी जाऊबाई घरी होती आमच्या, आणि माझ्या मुलाला जरा आंघोळ करायला लेट गेला होता। म्हणजे उठवला नाही त्याच्या पप्पाने की मी जातो हॉस्पिटलला आईला घ्यायला, आणि तो आंघोळ करून बेटा ट्युशनला जातो, 9 वाजता ट्युशन असते। त्याची काकी घरी होती आणि ह्याने आमच्या बाथरूममध्ये आम्ही गॅस गिझर बसवलेला आहे। जेव्हा पाईपलाईन आली ना गॅस पाईपलाईन, आम्ही गॅस गिझर पण बसून घेतलं। आता त्याच्याबरोबरच आपल्याला स्वस्त लागलं ह्या हिशोबाने। आणि त्या दिवशी काय झालं, एरवी त्याचे पप्पा पाणी करून द्यायचे त्याला बालदीमध्ये आणि आंघोळ करायला लावायचे। ह्याने काय केलं, शॉवर चालू केला, संपूर्ण खिडकी बंद केली, दरवाजा बंद केला, आंघोळ करायला सुरुवात केली आणि सफोकेशन झालं। मध्ये सफोकेशन झालं आणि ह्याचा आवाज नाही येत। मग काकी बोलते, अरे संकेत तो अजून आंघोळ करून निघत का नाही, आंघोळ करून निघ बळा, अजून का निघत नाही, अजून का नाही। ती जवळच होती किचनमध्ये, तेवढ्यात तिला असा पडल्याचा आवाज आला। दरवाजा वाजत होता, पोरगा माझा पडलेला होता, त्याच्यामुळे तो काय उठू शकत नव्हता, बेशुद्ध झालेला होता माझा मुलगा। नंतर ती गेली, शेजारी आहेत आमचे चांगले आहेत शेजारी, त्यांना बोलून आणलं त्यांनी शेजाऱ्यांना, आणि नंतर शेजाऱ्यांना बोलून आणलं आणि शेजाऱ्यांना सांगितलं की हा असं असं झालेलं आहे, आपण काय करायचं, बोलत नाही चालत नाही, मध्ये बेशुद्ध पडल्या, काही समजायला मार्ग नाही मिळत। मग त्यांनी काय केलं, आमचा सिंटेक्सचा दरवाजा आहे बाथरूमचा, वरवंटाचा तो घेतला आणि त्याने दरवाजा फोडला त्याने तो कडीजवळच, आणि अंगठी अशी घालून दरवाजा उघडला तर माझा बरोबर असा बेशुद्ध पडला। मग दोघांनी जेमतेम त्याला उभं केलं, संपूर्ण आंघोळ घातली त्याला, आणि बापूचीच कृपा आमच्यावर की त्याच्यातून पण बापूने आम्हाला सावरून त्याला घेतलं। आम्ही दोघे कारमधून येतात घरी, मला तर काहीच माहिती नाही, त्या शेजाऱ्यांचा फोन आलेला की असं असं झालेलं आहे, आणि माझ्या मिस्टरांनी मला काहीच सांगितलं नाही कारण मीच ट्रीटमेंट घेऊन येत होते आजारी, ती काहीच सांगितलेलं नव्हतं। आम्ही 12 वाजता पोचतो, 12 वाजता पोचलो तेवढ्या दरवाज्यातच हे विचारायला लागले त्यांना, आणि मी बसले म्हटलं काय झालं, मला काहीच माहिती नव्हतं। मग त्याने त्या लोकांनी काढलं त्याला, मग आंघोळ केली बाथरूममधून आणि असं उचलूनच आणलं, अलगद ह्याच्यावर झोपवलं, पाणी पाजलं त्याला, थोडा वेळाने तो थोडं बोलायला लागला, शुद्धीवर आला तो। पण त्याला ते समजत नव्हतं की मला काय चाललेलं होतं असं, आणि त्याला बापूने अलगद झेलं, आणि बापूने आमच्या बापूच्या कृपेमुळेच माझा मुलगा तो आज मला परत मिळाला आहे, बापूनेच त्याला सावरलं। आणि मग त्या लोकांनी पाणी वगैरे पावलं सांगितलं, त्याला विचारलं की बाळा तू कसा आहेस, मी बरा आहे आता। मग त्याच्या काकीने चहा वगैरे त्याला पाजला आणि झोपवलं। नंतर आम्ही आलो, आल्यानंतर मग घरात उतला आणि बसवलं, आणि मला नंतर सांगितलं त्यांनी की असं असं आज संकेतला झालेलं होतं। आपण म्हणे हॉस्पिटलमधून काय पाहिलं असतं, आपले शेजारी चांगले होते म्हणून त्यांनी दरवाजा फोडला आणि मुलाला काढलं बाहेर। त्याच्यानंतर मग आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं संध्याकाळी। मी तर गेलेच नाही, मी तर आजारीच होते, माझ्या मिस्टरांनी आणि माझी जाऊच त्याला घेऊन गेले, ॲडमिट केलं। ॲडमिट केलं, 3 दिवस ते ठेवलं आणि ते बोलले की त्याला फिट प्रकार आहे म्हणे। आम्हाला भीती वाटली की पोरगा तर माझा एवढा दणकट आहे, असं कसं फिट कसं येईल। मग त्याने मी दादाकडे पाठवलं, दादाने सांगितलं तुम्ही त्याला तिथे कोणते सांताक्रूजच्या कोणते डॉक्टर तिकडे पाठवलं दादाने,
त्यांनी सगळे तपासणी केली, सगळं केलं, म्हणे ह्याला फीट बीट काहीच मिळत नाही, ते गॅस गिझरमुळे त्याला सपोकेशन चालू होतं, त्याच्यामुळे झालेलं होतं. तुमचा मुलगा एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका, काहीच काळजी करू नका. आणि त्याने मग व्यवस्थित तो झाला आणि बापू कृपेनं तो व्यवस्थित आहे आता. आणि अशीच बापूंची कृपा आमच्यावर जन्मोजन्मी राहू द्या. आणि बापू आम्ही पण तुमच्याबरोबर सतत जोडलेले राहू, अशी माझी प्रार्थना आहे तुमच्यापुढे. हरिओम श्रीराम वंदनाथ सर्वे.